नगरपंचायती अंतर्गत अनेक पदे रिक्त आहेत, त्यामुळे शहराच्या विकासाला ब्रेक लागला आहे। शहरात विविध समस्या निर्माण झाल्या आहेत, त्या सोडवण्यासाठी अडचण जात आहे। नगरपंचायतीकडून कामे वेळेवर होत नसल्याने याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय। विविध समस्येने ग्रस्त असलेल्या गोंडपिपरी नगरपंचायतीचे विरोधात भाजपच्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी स्थानिक गोंडपिपरी शहरातील गांधी चौकात भीक मांगो आंदोलन करून नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी शहरवासियांच्या समस्येकडे लक्ष वेधलं। यावेळी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक, नगरसेविका आणि भाजपा पदाधिकारी यांनी हातात कटोरा घेऊन रस्त्यावर उतरत भाजपा गटनेता चेतनसिंह गौर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केलं। भीक मागून गोळा केलेली रक्कम नगरपंचायतीला देणार असल्याचं सांगण्यात आलं। भारतीय जनता पार्टी तालुका गोंडपिपरीच्या वतीने आज नगरपंचायतच्या भोंगड कारभाराविरोधात भीक मागू आंदोलन करण्यात आलेलं आहे। नगरपंचायतीला आम्ही सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या निधीतून करोडो रुपये दिले, परंतु काही कामे यांच्या टक्केवारीमुळे अडलेली आहे। या नगरपंचायतीला नगरपंचायत जवळपास एक वर्षापासून सतत चुरी टाका, खड्डे बुजवा यासाठी एक वर्षापासून ठराव घेणे सुरू आहे, परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही। त्यामुळे आज भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक, सर्व नेते, कार्यकर्ते यांच्यातर्फे भीक मागू आंदोलन केलेलं आहे आणि ही भीक आम्ही नगरपंचायतीला सुपूर्द करीत आहोत।